You're listening to ChiniMandi.com podcast. एप्रिल सप्टेंबर कालावधीत गव्हाची निर्यात दुप्पट होऊन 1.48 अब्ज डॉलरवर. फूड प्रोसेसिंग पॉलिसी. उत्तर प्रदेशात नवीन अन्न प्रक्रिया धोरण लवकरच लागू होणार. शेतकऱ्यांच्या ऊसदर वाढीच्या मागणीवर चर्चेसाठी 8 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आश्वासन. बक्सरमध्ये भारत प्लस इथेनॉलच्या डिस्टिलरी युनिटचे काम प्रगतीपथावर. कर्नाटक ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र. चीनचा 2022 साखरेचा खप 9 वर्षांच्या निंचांकी स्तरावर. ऊस थकबाकीबाबत उत्तर प्रदेश सरकारची कडक भूमिका. साखर कारखान्याविरोधात झाली कार्यवाही. आरबीआय पतधोरण समितीची आज खास बैठक. महागाईवर सरकारला देणार अहवाल. अशाच काही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या ChiniMandi.com ला आणि युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.